दिलेले 2,80,000 रुपये परत करत नसल्याने रेल्वेत मॅकॅनिक असलेल्या अजय जाधव याने 56 वर्षीय अतुल व्यापारी नावाच्या व्यक्तीला मारहाण करत त्याचे अपहरण करून 8 दिवस त्याने स्वतःच्या माटुंगा येथील रेल्वे कॉलनीतील घरात डांबून ठेवले व त्याच्या पत्नीकडे सुटकेसाठी 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडलाय. पत्नीच्या तक्रारीनंतर टिळकनगर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडून अतुल यांची सुखरूप सुटका केली आहे. डोंबिवलीत राहणारे अतुल व्यापारी हे बँकेतून कर्ज पास करून देणे, व्याजाने पैसे देणे यासारखे व्यवहार करतात. रेल्वेमध्ये मॅकॅनिक म्हणून काम करणाऱ्या अजयने 2021 अतुल यांच्यासोबत एक व्यवहार केला होता. त्यासाठी 2,80,000 रुपये त्याने अतुलला दिले होते, मात्र पैसे परत देत नसल्याने अजय याने अतुल डोंबिवलीत 9 जुलै रोजी भेटण्यासाठी बोलवत त्याला मारहाण करून त्याचे अपहरण करत त्याला माटुंगा येथील रेल्वे वस्तीतील घरात डांबून ठेवले. पुढे अतुल याची पत्नी रुचा यांच्या फोनवर नवरा हवा तर 5 लाख रुपये दे अशी मागणी केली. रुचा यांनी 3 लाख रुपये देण्याची तयारी दाखवली, मात्र अजय 5 लाखांवर अडून बसल्याने अखेर शुक्रवारी तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे, पोलीस नाईक जाधव, घुगे, महाजन, चंदणे यांच्या पथकाने अतुल याचा शोध सुरू केला. रुचा यांनी 5 लाख घेण्यासाठी अजयला डोंबिवली पूर्वेकडील फडके रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलवले. या हॉटेलात पोलिसांनी सापळा लावत खंडणीचे पैसे घेण्यात आलेल्या अजयला रंगेहात पकडून अतुलची सुटका केली. त्यानंतर पत्नीच्या व अतुलच्या फिर्यादीनंतर अजयला बेड्या ठोकत कल्याण सत्र न्यायालयात हजर केले असता रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने अजयला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे अजय पांडुरंग जाधव, वय वर्ष त्याचं आहे 51 वर्ष, हा रेल्वेमध्ये कामाला आहे मॅकॅनिक म्हणून माटुंग्याला. त्याने जो यातील फिर्यादी आहे यांचे पती यांच्याकडून 2,80,000 रुपये घेतले होते आणि ते परत दिले नाही म्हणून त्याने ते फडके रोड डोंबिवली ईस्टला येऊन त्याला मारहाण करून किडनॅप केलं आणि त्याच्या घरी घेऊन गेला होता 9 तारखेपासून, आणि त्याने त्याची माहिती कुणाला दिली नाही. नंतर त्याच्या पत्नीला कॉल केला की तुमचे पती पाहिजे असेल तर 5 लाख रुपये पाहिजे मला, तरच पतीला सोडेल. मग पत्नीने पोलीस स्टेशनला आल्यावरती तक्रार केली. मग आपण गुन्हा रजिस्टर केलेला इथे 368 384 2022 आणि नंतर आपण सापळा रचला तो बा याला त्याचे फिर्यादी यांचा पतीला घेऊन येणार, तो डोंबिवली ईस्टला येणार होता. मग तिथे आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्या आरोपीला ताब्यात घेतलेले आणि फिर्यादी यांचे पती यांना त्यातून मुक्त केलेले आहेत. आणि आरोपीला कोर्टात न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. सध्या आरोपी हा पोलीस कस्टडीत आहे. त्याचं असं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड वगैरे नाही आहे, परंतु त्याने जे पैसे दिले होते ते फिर्यादी यांचे पती परत देत नसल्यामुळे त्याने ते किडनॅप केलं होतं, मारहाण करून त्याला किडनॅप केलेलं होतं असे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.